नमस्कार, मी अशोक वरुडे संगमनेर, राजयुवा काव्यकुटुंब महाराष्ट्र राज्य व डीडी म्युझिक चॅनेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुली काव्यवाचन स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे। कवितेचं शीर्षक आहे आई। नेत्रीचे अंजन आई, वात्सल्याचे तहान, चंदनाची साहान, की योगियाचे ज्ञान, चंद्रसूर्याचे गगनती, चंद्रसूर्याचे गगनती, पंचभूताचे भान, पुन्हा पुन्हा घेऊन जन्म, पुन्हा पुन्हा घेऊन जन्म, कोण फेडील आईचे ऋण, कोण फेडील मातृ ऋण, कडेवर आईच्या मिळे विश्वशांती, मांडीवर निजल्यावर दुःखातून मुक्ती, पदरा आड बाळा देई अमृताची तृप्ती, आई या शब्दात ईश्वराची आरती, दोन्ही हाताचा करून आकाश पाळना, जोजवी त्यात बाळ चंद्र गोजिरवाना, नजरेतून फुटे तिच्या, नजरेतून फुटे तिच्या, शीतल चांदण्याचा पान्हा, देवकीचा तान्हा भासे, देवकीचा तान्हा भासे, की तो यशोदेचा कान्हा, की तो यशोदेचा कान्हा, पावित्र्य तुळशीचे जणू आईचे अंगण, पावित्र्य तुळशीचे जणू आईचे अंगण, ईश्वराने गुणगुणावे असे संताचे भजन, अंगाईतून गाते आई सप्तसुराचे गान, लेखरासाठी जीवन तिचे सर्वस्वाचे दान, जगन्नाथा होऊन थोर असे माऊली महान, कृष्ण राम ही ना होती देवकी कौस।